स्वर्गवासी इदिल जॉन कुटिनो स्मरणार्थ, स्वर्गवासी शैला अलेसियस लोपी स्मरणार्थ, वाढदिवसानिमित्तानं देवाच्या आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी स्वर्गवासी मेरी जॉन डिसिल्वा स्मरणार्थ आजची मिस आपण अर्पण करत आहोत. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या पवित्र रहस्यात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमा मागू. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ, तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या प्रार्थनेद्वारे संकटामध्ये आम्हाला संरक्षण मिळो, पापातून आमची सुटका हो, तुझ्या शांतीचा आनंद आम्हाला लाभो. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारा करतो. आमेन. संत पौलाने तिमतीला पाठवलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेली वाचन. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला. हे वचन विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे, तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया केली. जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच देव, त्याला सन्मान आणि गौरव युगानुयुग असो. आमेन. प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभूचे नाम सदा सर्व काळ धन्यवादित असो. प्रभूचे नाम सदा सर्व काळ धन्यवादित असो. प्रभूचे स्तवन करा. प्रभूचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा.
प्रभुच्या नामाचे स्तवन करा, आतापासून सदा सर्व काळ प्रभुचे नाम धन्यवादित असो। प्रतिसाद, प्रभुचे नाम सदा सर्व काळ धन्यवादित असो। सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाम स्तवनीय आहे। परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे। प्रतिसाद, प्रभुचे नाम सदा सर्व काळ धन्यवादित असो। परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, जो आकाश आणि पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लवून पाहतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो दिनास धुळीतून उठवतो, गरिबास उकिरड्यावरून उचलतो। प्रतिसाद, प्रभुचे नाम सदा सर्व काळ धन्यवादित असो। ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊ। प्रभू तुम्हा बरोबर असो। आणि तुम्हा बरोबर सुद्धा। संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। हे प्रभू तुझा गौरव असो। येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही। फळावरून झाडाची परीक्षा होते। काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत। चांगला मनुष्य आपल्या अंतकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार। तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो आणि माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हास दाखवतो। तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे। त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला, तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हलले नाही, कारण ते मजबूत बांधले होते। परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे। त्या घरावर लोंढा आदळला, तेव्हा ते लागलेच पडले आणि त्या घराचा सर्वनाश झाला। प्रभूचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। ख्रिस्ता थाई बजा प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्त ह्या जगामध्ये परमेश्वराचं राज्य प्रस्थापित करण्यास आला होता। आपण त्रिकाळच्या प्रार्थनेमध्ये नेहमी म्हणत असतो, शब्द देह झाला आणि आम्हामध्ये राहिला। हे देवाचं राज्य जगात प्रस्थापित करण्यासाठी त्याने आपल्या शिष्यांना निवडलं होतं। त्यातून त्यांनी 12 प्रेषित निवडले। जणू काय हे ख्रिस्तमंडळ, ख्रिस्तासभा प्रेषितांच्या पायावर फाउंडेशन ऑफ द अपॉसल्स उभारत होता। व हा पाया मजबूत राहण्यासाठी तो डोंगरावरून खाली उतरल्यानंतर आपल्या
शिष्यांना प्राचरण करताना आजच्या वाचनामध्ये आपण ऐकत आहोत. तो शिष्यांना शिकवत होता, त्यांची तयारी करत होता. त्यांच्यासमोर त्याने इमारतीचं उदाहरण ठेवून तिचा पाया चांगला असेल, जणू खडकावर घातलेला असेल, तर ती इमारत डळमळत नाही, वादळवाळ्यात डळमळत नाही, किंवा वाळूवळ घातला असेल तर ती इमारत जास्त काळ टिकणार नाही, हे ह्या उदाहरणाद्वारा स्पष्ट तो करत होता. आपली श्रद्धा, आपला विश्वास मजबूत असला पाहिजे, मग जीवनात वादळवाळे आली म्हणजे दुःख संकटे आली किंवा श्रद्धेपासून आपल्याला कोणी दूर नेऊ पाहत असेल तर आपण आपला विश्वास कमी होऊ देणार नाही, कारण आपण डळमळणार नाहीत, आपला विश्वास डळमळणार नाही. आणि आज आपली ख्रिस्तसभा देऊळमाता चांगल्या पायावर उभारलेली आहे असं आपण पाहतो. आता जगभर ती पसरलेली आहे आणि कार्य करत आहे. ही श्रद्धा विश्वास आपणास प्रेषितापासून मिळालेला आहे. प्रत्येक रविवारी आणि महत्त्वाच्या दिवशी आपण मिसामध्ये ही प्रेषितांची श्रद्धा आपण प्रकट करत असतो. आणि आज ख्रिस्त ही श्रद्धा प्रकट करत असताना आपल्याला जगण्यासाठी आमंत्रण करत आहे. आपण जर त्या शिष्यांना सांगितलं त्याप्रमाणे आपली श्रद्धा विश्वास आपलं आपलं स्वतःचं जीवन आहे ते असं मजबूत खडकावर बांधलेल्या पायासारखं बांधलं तर मग काही असो आपच्या जीवनामध्ये आपण आपली श्रद्धा कधीही सोडून देणार नाही. एक दुसरा विचार सुरुवातीला आपण ख्रिस्ताच्या तोंडून शिष्यांना मार्गदर्शन करताना ऐकतो. त्याने झाड आणि फळ ह्याचं उदाहरण त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. आपण नेहमी ऐकतो फळावरून झाडाची परीक्षा करतात, किंवा झाड तसे फळ, चांगले झाड चांगले फळ देते. ज्या जातीचं झाड लावाल त्याप्रमाणे आपल्याला त्या जातीचं फळ मिळेल. तर तो आपले आचरण आणि शब्द चांगले असेल आणि आपलं मन पवित्र असेल, आपल्या अंतकांमध्ये चांगले विचार असतील तर त्यातून बाहेर पडणारं चांगलं असेल, म्हणजे आपलं चांगलं फळ आपल्या जीवनामध्ये दाखवू शकू. जर आपण देवाचं कार्य करायचं असेल, चांगली कृत्य करायची असतील, म्हणजेच चांगलं फळ द्यायचं असेल, तर आपले आचार विचार चांगले शुद्ध ठेवले पाहिजेत, नाहीतर आपण निष्फळ झाडासारखे होऊ. ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतो झाड फळ देत असेल तर ते तोडून टाका, त्याच्या जागी दुसरे चांगलं झाड लावा, त्याने उगाच जागा कशासाठी अडवावी. आपल्या जीवनामध्ये तसं होऊ नये म्हणून आपण नेहमी जागृत राहिलं पाहिजे. हा जो ख्रिस्तानं शिष्यांना दिलेला संदेश आहे तो आपल्या प्रत्येकासाठी आहे. आपण सर्व ह्या मंडळी ख्रिस्त मंडळाचे जणू काय भाग आहोत. आपण जणू काय त्या बिल्डिंग जे बांधत आहोत किंवा घर बांधत आहोत श्रद्धेचं, त्यामध्ये जणू काय प्रत्येक माणसाचं जणू काय एक एक विटेचं सारखं काम आहे. आणि म्हणून आपलासुद्धा सहभाग तसा असायला पाहिजे. श्रद्धा विश्वास हे आपण ख्रिस्तावर नेहमी ठेवली पाहिजे. कोणत्याही बाबतीत आपण डळमळटा कामा नये, म्हणजेच कोणाच्या भूलथापाला आपण भीक घालणार नाही, श्रद्धेमध्ये आपण खंबीर राहू आणि जीवनात आपण चांगले फळ देऊ. आणि शेवटी मग देवाच्या राज्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळवताना हे शब्द आपण ऐकू, हे विश्वासू दासा हे जे राज्य जगाच्या स्थापनेपासून निर्माण केलं होतं ते वतन घ्या. Yeah.
बंधू भगिनी आपले बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेला बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या त्याच्या नावाचे गौरव हो। हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरियेचे स्मरण करणारे आज आम्ही तिचा सन्मान करीत आहोत। आम्हाला सहभागी करणाऱ्या ख्रिस्त समर्पणाद्वारा आमचं जीवन तुझ्यासाठी सर्व काळचं दान बनो। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। आमचे अंतकरण प्रभूकडे लावा। आम्ही ती लावली आहे। प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया। योग्य व रास्त आहे। हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे, ते योग्य व तारणदायक आहे। आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत। पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचं गायकवृंद आणि संत तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझं अखंड गुणगान गातो। प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस। ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनोत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या बसाऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। या श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व याजक यांच्या सामची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर।
मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र आत्मविश्वासानं म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण करे. जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुनःनेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू निश्चिवी असून सदा सर्व राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. एकमेकांस शांतीवंदन करू. जगाची पाप दूर करणारे हे देवाचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमित्तित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रमेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रमेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन.
सर्व शक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्य केले आहेत, त्याचं नाव पवित्र आहे। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे संस्कार देतोस। तुझ्या पुत्राचे मात्याचे स्मरण करून तिचा आज आम्ही सन्मान करीत आहोत। तुझ्या विपुल कृपेचे वरदान आम्हाला दे, तुझे सहाय्य आम्हाला अखंड लाभू दे। ही प्रार्थना मी आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाच आशीर्वाद देवो, आमेन। जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं पाठवण्यात येत आहे। देवाला धन्यवाद। रमिदी मातेच्या नवीनाची प्रार्थना। हे आमच्या रमिदी माते, सारे विश्वाशी तू प्रेमळ आई असून वसईकरासाठी रमिदी माऊली म्हणजेस आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस। तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागातून आणि वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात। सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणारे हे रमेद माते, पापात खितपट पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा। आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती आणि प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात आणि व्यवसायात यश मिळून त्यांचं भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छाकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो। आपले हेतू येथे आठवा। आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापासून रुजू कर व तुझ्या मजस्तीने त्या पूर्ण कर अशी विनंती आम्ही तूस पाशी करतो, आमेन। रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर। I'm sorry।